इगतपुरी तालुका विधी सेवा समिती व इगतपुरी तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधानाचे 70वे वर्षपूर्ती निमित्त संविधान दिन व मूलभूत कर्तव्य हा कार्यक्रम डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेण्यात आला. ऍडव्होकेट धरती वाजे यांनी व्हिडिओ प्रक्षेपणाद्वारे संविधान दिन व त्यांचे कर्तव्य यांची माहिती दिली. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याचे प्रथम अस्तित्व निर्माण होते, तेव्हाच त्याला निसर्गाने आणि संविधानाने काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आपल्या भारताचे संविधान 1950 साली जेव्हा अंमलात आणले तेव्हा त्या संविधानामध्ये मूलभूत अधिकारांचा उल्लेख केला, परंतु मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला नाही. घटना करतानाही असे वाटले असावे की माणसाला मूलभूत अधिकार प्राप्त झाले पाहिजे, परंतु मूलभूत कर्तव्य हे प्रत्येक माणसाला त्याच्या ड्युटी त्याला समजतीलच. परंतु जसे जसे दिवस पुढे गेले तसे तसे राज्यकर्त्यांना वाटले असावे माणसाला जसे मूलभूत अधिकार प्राप्त आहेत तसेच त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव व्हावी. म्हणून आपल्या देशामध्ये तिसरी राष्ट्रीय इमर्जन्सी लागू असताना तत्कालीन सरकारने संविधानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केले गेले. या कार्यक्रमात कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने इगतपुरी न्यायालयातील साफसफाई कामगार, नगर परिषदेचे साफसफाई कामगार व तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार प्रकरणी अनुसयात मजा मतिमंद निवासी विद्यालयाचे विद्यार्थी यांनी तयार केलेले ग्रीटिंग व फुलांचा बुकेद्वारे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडव्होकेट पंढरीनाथ गायकर व ऍडव्होकेट सुनील काळे यांनी केले. तदनंतर ऍडव्होकेट निवृत्ती कातोरे यांनी दिव्यांग व्यक्तींची प्रास्ताविक केले. त्यानंतर दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एल के सपकाळ यांनी संविधान व मूलभूत कर्तव्य याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती आर्यन खान यांनी सुद्धा संविधान दिन व त्यांचे मूलभूत कर्तव्याची माहिती दिली. आपल्याला 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे तर ह्या मूलभूत कर्तव्याला आपल्याला जरी सुरुवातीला राज्यघटना अंमलात आल्यापासून 26 वर्षांनी आपल्याला ही मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली. आणि नेहमी असं म्हणतात की वेन यू सल्यूट युअर ड्युटी यू नीड नॉट टू सल्यूट एनीबडी. आणि त्याच मला असं वाटतं त्याच तत्वाचा अवलंब करून आपण आपल्या भारतीय संविधानाशी निष्ठा राखून आपल्या ह्या मूलभूत कर्तव्याचे त्याचे पालन करण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया. धन्यवाद. आज 70 वर्षांनंतर देखील आपण पाहतो की दिवस असो अथवा रात्र महिला ही सुरक्षित नाही. तर भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत कर्तव्यांचा आपण पालन करतो का यावर खरंच एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. इगतपुरी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष श्री प्रप्र गिरीसाहेब यांनी अध्यक्षीय भाषणाद्वारे संविधान विषयी थोडक्यात माहिती सांगितली व नागरिकांना आवाहन केले की सर्व नागरिकांनी संविधान व त्यांचे मूलभूत कर्तव्याचे पालन करावे. आपण ज्या प्रकारे आपली मूलभूत कर्तव्यांसाठी हक्कांसाठी आपण आग्रह धरतो त्याचप्रकारे मूलभूत हक्कांसाठी जसं आपण आग्रह धरतो त्याचप्रकारे आपण मूलभूत कर्तव्यांसाठी जर आग्रह धरला तर आपलं राष्ट्र नक्कीच एक विकासाच्या दिशेने फार मोठं पाऊल टाकेल. कुठल्याही राष्ट्रामध्ये जे नागरिक मूलभूत कर्तव्यांसाठी आग्रह धरतात त्या नागरिकांचा त्या राष्ट्राच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग असतो. म्हणून मी याद्वारे समाजातील प्रत्येक स्तरांमध्ये जे कोणी आज हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी फक्त मूलभूत हक्कच नव्हे तर मूलभूत कर्तव्यांबाबतही तेवढाच आग्रह धरावा. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍडव्होकेट सुनील गायकर यांनी केले. इगतपुरी वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट रतनकुमार इचम, उपाध्यक्ष ऍडव्होकेट जितेंद्र शिंदे, सचिव ऍडव्होकेट आय व्ही कडू यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकामी मोलाचे मार्गदर्शन केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इगतपुरी न्यायालयाचे तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी मनोज मंडाले, सहाय्यक अधीक्षक के डी सोनवणे व तसेच इगतपुरी न्यायालयाचे श्रेष्ठ व कनिष्ठ वकील यांनी विशेष परिश्रम घेतले. 9 न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी.